नमस्कार, मी तेजश्री प्रधान. आजपर्यंत तुम्ही मला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघत आला आहातच. मी घनश्याम विष्णू येडे यांच्या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावते. चित्रपटाचं नाव आहे रेणुका आई झाली देवी शेरसाई. या चित्रपटाची सर्वेसर्वा घनश्याम भाऊ येडे, एक शेतकऱ्याचा मुलगा, आपल्या चित्रपट क्षेत्राची सुरुवात एक स्पॉट बॉय म्हणून करतो आणि आज स्वतःची निर्मिती करत आपल्यासारख्या थोर कलाकारांच्या सोबत साध्या बोळ्या शेतकऱ्याच्या मुलाचा रोल हिरो म्हणून काम करतो. काय सांगाल यांच्या बाबतीत? म्हणजे मला कळत आहे ना मला काय म्हणायचंय, की कुठे मी त्यांची सुरुवात कशी करू, त्यांची प्रस्तावना मी देऊ कशी, याच मला कळत नाहीये. कारण यांनी काय केलं नाहीये या चित्रपटात. यांनी दिग्दर्शन केलंय, ह्यांचं लेखन आहे, गाणी यांची आहेत, यांनी स्वतः ऍक्टिंग केलेली आहे आणि सेटवरची प्रत्येक गोष्ट कोणाला काय हवं काय नको हे उत्तम पद्धतीने सांभाळलेलं आहे. अशा ह्या मी म्हणत ऑलराऊंडर व्यक्तीला आपण खूप छान प्रतिसाद द्याल आणि आपल्यात सामावून घ्याल आणि त्यांना पुढे जाण्यासाठी योगदान द्याल याची मला खात्री आहे. चला आता माझ्या बरोबर तुम्ही पण सारखाच चालता. आता माझी बाटली. सासूबाईंसारखी नाही, अगदी आईसारखी माया करतील त्या माझ्यावर. राजन, तू म्हणतोय तसंच हो. दादीनी रुगण खूप माऊली, आलो तुझा मी पायी. देवी आलो तुझा मी पायी, आई आलो तुझा मी पायी. हे शिरसाई माते, सगळं चांगलं दिलंस का आयुष्यात? सोन्यासारखा प्रेम करणार नवरा दिलास, सासरेही देव माणूस आहेत ग माझे. सासूबाई का असं वागतात माझ्याशी? एकच विनंती करते ग, माझ्या सासूबाईंना चांगला वागण्याची सुबुद्धी दे. एवढं कर ग माझ्यासाठी. साई माता चरणी आराधना नमुनी माथा. खरं वाटत नाही, काय करावं काही समजत नाही. अहो तेच म्हणते मी,
बघा भाई, श्री साईस काम करू लागली का आणखी तूच? कोण आहे आणि माझ्या आयुष्यात कशाला आली? कोण हाडळ? चेटकीन आहेस तू? चेटकीन? हो चेटकीनच आहे मी. मारून टाका ना मला, मारून टाका. कसली शिरसा आण काय बाबा, हिला हिजा मारायला घालू बाबा. मामाची नको, मी हात सोडते हो तुमच्या पुढे. प्लीज मला मला सोडू नका. अहो तुम्ही तरी बोला ना काहीतरी, मी नाही जगू शकत हो तुमच्याशिवाय. मी हात सोडते, माझा खूप जीव आहे तुमच्यावर. मी नाही जगू शकणार. नका असं करू, विश्वास ठेवा थोडासा माझ्यावर. माझ्याशिवाय जगू नाही शकत ना, तर मग जा. जाताना ती शिरसाईची बारव लागते, त्यात जाऊन मर. माते, 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 शिरसाई अशी सून सगळ्याला लाभू दे. यापुढे कुठली सुहासिनी तन मन धन लावून तुझी भक्ती करणार नाही. माझ्यावरचा कलंक पूस माते, या अपमाना बरोबर मी नाही जगू शकत, नाही जगू शकत. नाहीतर मला तुझ्यात सामावून घे, माझ्यावरच कलंक पूस माते. नाहीतर मला जगण्याचं काही अधिकार नाही. आणि तू रेणुका माता, शिरसाई माता नाहीस. आज तुझं कार्य पूर्ण झालं. माझं अस्तित्व, माझा वास आजही या युगात आहे की नाही हे पाहण्यासाठीच तुझा जन्म झाला होता. शिरसाईच्या नावानं चाल ग बल, शिरसाईच्या नावानं चाल ग बल. नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचा लाटा हे भक्त पारायण गणेशमिडे. मी आज आपल्या समोर विशेष ह्यासाठी येतोय की आपल्या चॅनल वरती एक रेणुकाई झाली शिरसाई. रेणुका मातेचा चित्रपट, शिरसाई मातेचा चित्रपट टाकला होता मी, तो मिलियम मध्ये लोकांनी बघितला. मिलियम मध्ये तुम्ही चेक करू शकता, खाली जाऊन व्हिडिओ पाहू शकता, सर्च करू शकता. मिलियम मध्ये लोकांनी बघितला आहे, तरी सुद्धा हा व्हिडिओ मी परत म्युझिकली थोडासा स्ट्रॉंग करून त्याच्यामध्ये आयटम सॉंग ऍड करून वेगळ्या पद्धतीनं अजून तुम्हाला कसं आवडेल तसा तो बनवून पाठवतोय. त्या चित्रपटातली हिरोईन आहे आपल्या सगळ्यांची लाडकी, होणार असून मी या घरची तेजस्वी ताई प्रधान म्हणजे जान्हवी. त्याचसोबत अलका कुबल आहेत, प्रेमा किरण आहेत, राहुल सोलापूरकर आहेत, रोहित चव्हाण आहेत, म्हणजे दिग्गज कलाकारांचा तो भरणा आहे या चित्रपटामध्ये. गायक वैशाली माडे, भरपूर दिग्गज कलाकार, म्हणजे माझ्या शब्दातला हा पहिला चित्रपट आहे की आणि जो मी कुठल्या चॅनलला विकला नाही काही नाही, तो आपल्या मातृकृती फिल्म चॅनलला तुम्हाला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे मी आता परत जो केलेला आहे तुम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती करेल की मिडियममध्ये तुम्ही बघताय सिनेमा. आता आपल्या चॅनलला ग्रोथ तर जबरदस्त पकडलेले आहेत, अनेक लोक जे बघतायत ते शेअर करतायत आणि त्याचसोबत सबस्क्राईबही करतायत. तुमचं मनापासून अंतकरणापासून आभार, कारण तुम्ही जो आता तुम्हीच आता प्रतिसाद बघून मला असं आता वेगवेगळं काहीतरी करू वाटतं की चॅनल आपलं चॅनल मोठं करावं, कारण तुमचा मिळणारा प्रतिसाद असेल, आपला फौजी असेल, आलंगर टेलर असेल, आयटम सॉंग तर एवढं जबरदस्त चाललंय फौजीमधलं, लव सॉंग भरपूर चाललंय, तगडं चाललंय. हा तुमचा प्रतिसाद बघून मी परत एकदा आपला रेणुकाई झाली शिरसाई हा चित्रपट आपल्या युट्यूब चॅनलला परत एकदा रिफ्रेश चांगला सुंदर असा बनवून आपल्याला आवडला असा टाकतोय. तर तुम्ही लाईक करा, जे राहिले असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपली ह्या रेणुका मातेची कथा आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी जो प्रयत्न करतोय त्याला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. मला रेणुका मातेची तर आहेतच, पण तुमचे सुद्धा आशीर्वादाशिवाय मी पुढे जाणार नाही, म्हणून धन्यवाद. तर पाहायला विसरू नका मातृकृती फिल्म्स आणि शेअर करायला विसरू नका. शिरसाई माता संपूर्ण पंचक्रोशीत या मातेचे भक्तगण आहे. शिरसाई ही देवी माहूर निवासी रेणुका देवीचा अवतार आहे.
रेणुका देवीच्या अनेक रूपातील एक रूप म्हणजे शिरसाई. रेणुका मातेप्रमाणे शिरसाई देवी ही नवसाला पावते हा भक्तगणांचा विश्वास आहे. आजही लाखो भक्तगण तिच्या चरणी नतमस्तक होत आहेत. भक्ताच्या हाकेला धावून जाणारी शिरसाई माता सगळ्या सृष्टीची, मानवाची आणि चराचरातील सर्व सजीवांची रक्षण करती आहे हा भक्तांचा अढळ विश्वास आहे. शिरसाई मातेच्या आशीर्वादाचा अनेक भक्तांना प्रत्यय आलेला आहे. अशाच एका सत्यकथेवर आधारित हा चित्रपट. रेणुकाई झाली शिरसाई, रेणुकाई झाली शिरसाई. हे तुळशी माते, माझ्या आई आणि दादांना उदंड आयुष्य दे. त्यांना सतत सुखात ठेव ग. ऐकलं का? बोला पाटलींबाई, बोला. आपली लक्ष्मी आता काय लहान राहिली नाही. आज पहिल्यांदा साडी नेसली तर कुणाची नजर लागावी अशी दिसतीये पोर. बर मग. मग काय, तिच्या लग्नाचं नको पाहायला? हो खरच, आता मात्र या बाबतीत गंभीरपणे विचार करायला हवा. एखादं चांगलं स्थळ बघायला हवं. आई दादा, तुम्ही माझ्या लग्नाची अजिबात काळजी करू नका. माझी काळजी करायला शिरसाई खंबीर आहे. खरंय ग पोरी तुझं. आई शिरसाई माते, आता तूच माझ्या लक्ष्मीसाठी जोडीदार शोध ग बाई. दादा, ओ दादा, दादा, बसा 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 सरपंच,
बायजा जरा पाणी आण, सरपंच आलेत. बोला काय काम काढलं? अहो एक आनंदाची बातमी आणली आहे. सांगा की? पाणी तर पिऊ द्या. हे घ्या. हा बोला. अहो आपल्या लक्ष्मीसाठी एक झाक स्थळ आणले बघा. स्थळ आणलं? अरे वा, कोणाच? अहो आमच्याच गावच. आबा पाटलाचा पोरगा चैतन्य. एवढं मोठं स्थळ आम्हाला झेपायचं का? नाही म्हणजे त्यांच्या तोला मुलाचे आम्ही नाही ना. त्याची काळजीच करू नका वहिनी. पाटील मोठ्या मनाचा माणूस आहे. अहो गरीब आणि श्रीमंत त्यांच्याकडे भेदभावच नाही, सर्वांना समानतेची वागणूक देतात ते. नाही पण सरपंच मला एक सांगा, त्यांचा मुलगा चैतन्य त्याला पटायला हवी ना ही सोयरी. पोराची काळजीच तुम्ही करू नका. पोर तर बापापेक्षा सवाई आहे. बाप शेर तर पोरगा सवाशेर आहे. बर अव गावातली भांडणं मिटवण्यात तरी एकदम पटायत आहे. त्याच्या कर्तबगारीचा डंका सगळ्या गावात दुमदुमतोय. अहो पण भाऊजी. पण नाही काय नाही वहिनी, मी आणि दादा जातो, पाटलांना भेटतो आणि एकदमच फायनल करून येतो. आई शिरसाई देवी, भाऊजींच्या शब्दाला यश दे बाई. अहो यश येणारच वहिनी. अहो आपली लक्ष्मी एवढी शिरसाईची पूजा करते म्हणजे यश मिळणारच की? खरंय सरपंच तुमचं. तर मग उद्या जायचं आपण. ठीक आहे, येतो मी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. काय गे, काय करतेस? करते मी बिगी बिगी. अग काय बिगी बिगी करतेस? नुसतं झिलपटल्यासारखा इकडे तिकडे करतेस बस. अबाबाई करते मी बिगी बिगी. काम राहिले बाहेरची काम करून कोण आतमध्ये यायचंय तुला? आणि हे बघ त्याला उठाव. काय हा तुझा नवरा, नुसता खातो झोपतोय, काम करायची माहिती नाही तुम्हाला? हा मुरदाड, झोपलाय बघ कस. याला उठाव. आणि तो चैतन्य उठला की नाही बघ, उठला की नाही माहित नाही? काय माहित असते तुला? खाऊन पिऊन झोपलं बघ निष्काळजासारखं. हे रामा, हे रामा, चल उठ, दिवस वर आलाय. थांबा, कोंबडा कुठं हरवलाय अजून? कोंबडा कुठं हरवलाय? चल गावलाय कोंबडा, चल उठ. थांबा, गावलाय कोंबडा, चल उठ. अरे उठ, चल. अरे थांबा, धाकल्या मालक ते तुम्हासनी नाही दाट द्यायचं, मी सुटवते ते असनी. ए रामा, ए काय करती? असं नाही उठायचं. आबळ पटलं, आबळ पटलं. चल चल येऊन जायचं. चल आयला तू ऐसू वय, आयला बायको आहेस का? सैतान आहे, सैतान. सैतान नाही, सैतानाचीच बायको आहे म्हणलं. रामभाऊ चला आपलं आता हिरिव चला. इथं हिनं भिजवलं, हिरिव नेऊन तुम्ही भिजवा. चला इथं वाण पास करा. चला चला आपलं बंद करा तुमचं आता नाटक. चला मालक. काय काय केलं हे? अरे तुला काडी सांगितली होती का डाळा? तुम्हीच म्हणला की लिंबाचं डाळान. अरे तुम्हीच म्हणलं की डाळान म्हणून. काडी सांगितली दादा, तू झाड आणलं. तुला माहित आहे का आपण आयुष्यात जाताना किती झाड घेऊन जातो? किती? चार. चार. तू किती झाड लावली ती? मी पण लावली होती ना झाड. कशाची? मी पण लावली होती झाड, पण पोलिसांनी निबार तोडवला. तो कशाची झाड लावली होती? गांजाची. अरे ना लाय का, गांजे झाड लावते का कुठला का? अरे ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. मग हे कशासाठी मागवलं? या दादासकरानं हिरड्या स्वच्छ होत्यात, तोंडाचा वास येत नाही आणि पित्त जळत. हे घे घास, तू घास. मी हो घास. आवक कडू लागतून बघ. मला आंघोळ करू की पाहिजे? घास गोड लागतो परत. नाही आधी आंघोळ. बरं चला आधी आंघोळ करू. चल मालक कशाला उगच. काय कशाला?
मला गार लागतय मला गार लागत नाही गार लागत मला गार लागतय तुला टाकू गार लागते मालक मालक आता मी नाही टाकणार उडी मी नाही टाकणार उडी आता मस मी नाही टाकणार अजिबात उडी आपण नु करणार माझ्या अंगुल रकमी घातले मला टाकू का टाकू टाकू का टाकू का मला गोरी लगा मला गोरी लगा टाकी मालक 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 थबकी मालक टाकला मालक टाकलू नका मालक टाकलू नका मालक मालक बुडवू नका की रकमेला मी एकटाच आहे अरे काय तू तुझ्या रकमेला एकटाच आहे काय जगा तू एकटाच आहे पाय मालक पाहिला कसलं फाद आहे राहू कोण आहे कोण आहे मामा मामा तुम्ही आई वय नाकात पाणी गेलं की बघ म्हातारा माणूस मला कसं पोहोचे तुला लागते म्हणतोय अरे पोहल्यानं सगळं अंग मोकळं मोकळं होत आता माझं सगळंच मोकळं झालंय अरे भेळ सांगतो मला पण मला पण मला पण अरे एक दोन एक दोन तीन चार पाच पाच भेळ कर बघू पाच बर पाच करायचे सुक्की का वल्ली हे बघ तीन वल्ली कर आणि दोन सुक्की कर हा तीन वल्ली आणि दोन सुक्की बरोबर करतो पैसे कोण देणार अरे देतोय किती अरे पैसे काय मी देतोय ना तुला कर की मर्दा देणार ना देतो कर आटीप अंधार चरचरीत कर शावर घाल डबल शावर घालतो घालतो की दादा शाव आहे आणि चांगली घोळ चांगली हल्लं पाहिजे काय रामराव हा तूच तूच स्वारी लई खुशी दिसते रामराव स्वारी कशाला गरिबाची चेष्टा करताय आजोबा तुमची चेष्टा आणि आम्ही आम्हाला गावात राहायचं अहो तुमचा थाकलं मालक आम्हाला गावात राहून देते का नाही लईच भारी बर का थाकलं मालक वय वय लईच भारी अरे पण आमचं धाकलं मालक तुम्हाला वरडून वरडून सांगतात 10 रुपयेच जाऊ नका 10 रुपयेच जाऊ नका अरे एवढं शिकलेत आपलं धाकलं मालक तरी पण आपल्यात आपल्या गावात एवढं साधं सुद्धा बनून राहते कशासाठी रे तर आपलं गाव सुधरावं म्हणून ते जर बाहेर गेलं असतं का नाही तर लय मोठं साहेब झालं असत लईच भारी लईच भारी धाकतं मालक लई भारी अरे तुझ्या मालकाचा आम्ही बी आदर करतो की पण कवर जोपर्यंत पोटात अमृत जात नाही तवर तू एकदा अमृताचा घोंट घे म्हणजे तुला कळाल स्वर्ग कसा असतो तो एवढ्या मालकाला काय माहित त्या अमृताची कमाल एकदा का पोटात गेली
किशोर कसा आमचं काय चुकत असलं तर घे पायातलं आमच्या आणि हात अरे तसं नग करू लेका अरे माझं जोडीदार आहे तुम्ही काय माझं वाईट चितणार नाही चालतंय आज तुमच्यासाठी कस पण कुठ पण कवा पण काय पण चला आता माझ्या बरोबर तुम्ही पण सरगात चला चला आता माझी बाटली राम राम नमस्कार नमस्कार राम राम या या नमस्कार बसा बसा बोला सरपंच काय काम काढलं पाहुण्यांची ओळख करून देतो बर हे दादा आपल्या शेजारच्या गावचे नमस्कार नमस्कार
आपल्या चैतन्यासाठी आपल्या लक्ष्मीचं स्थळ आणलंय. होय, चांगली गोष्ट आहे, पण आमच्या चैतन्याला यांनी पाहिलंय ना. अहो बा, असं काय करताय, मग अशी सभेत होतो. हो 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 हो, त्यांची हुशारी बघ. त्यांच्या इतका हुशार आणि कर्तृत्ववान मुलगा या आपल्या संपूर्ण पंचकृषीत बघितलं. बर बर, खरं सांगायचं तर तुमचे सगळे गुण त्यांच्यात होते. मगाशी त्यांनी आपला मुद्दा पटवून देताना जे ऐतिहासिक उदाहरण दिलं अप्रतिम. अहो बाबा, लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभल दोघांचा. पण मुलीचं काय, आम्ही केव्हा तरी माग सातपुत्यांच्या लग्नात तिला बघितली होती, तेव्हापासून आमच्या मनात ती भरली आहे. नाही आता माझी स्वतःची मुलगी आहे म्हणून मी कौतुक नाही करत, पण आमची लक्ष्मी खरंच शार. आणि तसं म्हणाल तर शिरसाई देवीचा प्रसादच आहे म्हणा ना, म्हणजे घरकामात तर ती सगळं करतेच, त्याचबरोबर तिला सामाजिक कार्याची पण आवड, म्हणजे समाजात ज्या काही अनिष्ट प्रवृत्ती आहे त्याच्याबद्दलही ती खूप जागरूक असते. तसं म्हणाल तर ते दोघही एकमेकांना अनुरूप आहे. छान छान. अहो असं जर काय असेल ना तर आम्हाला आनंदच आहे. आणि सरपंच, तुम्ही एवढं सांगताय म्हणजे मुलगी चांगलीच असणार. आपण तयारीला लागा, आमची काही हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद. बायजा, बायजा, लक्ष्मी पटकन बाहेर या. बस बस बस, अगं तुझी आणि लक्ष्मीची भक्ती पावली, शिरसाई आपल्या नवसाला पावली. खरं? अगं त्या लोकांनी लक्ष्मीला पसंत केलंय. पसंत केलंय न पाहता? तर परवा सातपुत्यांच्या लग्नात त्या लोकांनी लक्ष्मीला पाहिलं. आई शिरसाई, माझ्या पोरीच कल्याण केलंस ग बाई. पण वायजा, तुम्ही चैतन्याला पूर्वी पाहिलं, तुमची पसंती? त्याची नका काळजी करू, तुम्हाला जे पसंत तेच आम्हाला पसंत. ते ठीक आहे, पण लक्ष्मी बेटा तुझं काय? दादा, मी तुमच्या किंवा आईच्या शब्दाबाहेर नाही. पण लक्ष्मी, तुला तुझ्या सासूला? दादा, मी माझ्या होणाऱ्या सासूला माझ्या प्रेमाने आणि आपलेपणाने जिंकीन, आणि माझ्या सासूकडून किंवा तिच्या घरातल्या कोणाकडूनच माझ्याबद्दल कुठलीच तक्रार होणार नाही याची काळजी घेईन. तुम्ही दोघांना उगाच काळजी करत असता माझी. माझी काळजी घ्यायला शिरसाई आहे ना? शाबास पोरी, अगं स्वप्नात सुद्धा बघितला नव्हता असं जावई मिळालाय आई शिरसाईच्या कृपेने. ए यार, काय चाललंय? नीट काम करा की काय लावलाय नुसतं मोकळ्या टाइमपास? हा ए उरका, काम करता का नुसतं बसलाय? हा चैतन्य, अरे चैतन्य, चैतन्य. काय मामा? अरे मी जे काय ऐकलंय ते खरं आहे का? काय ऐकलं तुम्ही? तुझं मन शेजारच्या गावच्या लक्ष्मी शिल्ल गिण ठरलंय. हो मग, म्हणजे आमच्या कलावतीचा नंबर हुकला तर? ए उरके, कसला नंबर? अरे बाबा, मला एक सांग, आमच्या ताईनं किंवा भाऊजीनं दादाजीनं लक्ष्मीची नीट चौकशी केली का? अरे नीट करके, कसली चौकशी? आणि काय बोलता मामा तुम्ही? नाही म्हणजे लक्ष्मी शिरसाई देवीच्या पूजेच्या नावाखाली चेटूक करतिया, गावात तिला समदे चेटकीन म्हणत्यात. काय बी नका बोला मामा, बसा. राहिलं आमचं काय सांगायचं, काम आमचं कुणी ऐकायचं कि न ऐकायचं हे घ्याचं त्यानं ठरवावं. अगं अगं, अशी रडतीयस काय? उद्या सासरी चाललीयस ना तू? कस हसत मुखानं जावं. आणि हे बघ, आता तुझं सासर म्हणजेच माहेर. माहेरच्या लोकांची अब्रू इज्जत सांभाळायची तुझ्याच हातात आहे. आई शिरसाई देवी तुला मदत करेल.
हे घे शिरसाई मातेचा फोटो. आई खूपच अमूल्य गोष्ट दिली आहेस तू मला आज. आणि हे बघ तुझं जे काही दुःख असेल ना ते तू शिरसाई मातेला सांग, ती तुला सगळी मदत करेल. काय करताय? कोणीतरी बघेल ना. अरे हा आता नाही कोणी बघणार, दरवाजा बंद केला. बर चल तुला मी घरच्यांबद्दल सांगतो. तुझे मामण जे आहेत ना खूप प्रेमळ आहेत, त्यांची देवा खूप श्रद्धा आहे. हा आई पण थोडी रागीट आहे बर का, थोडी तापीट स्वभावाची आहे, पण अंतकरणातून खूप चांगली गती. तिला तू समजून घे. समजून घे असं का म्हणताय? मी माझ्या प्रेमळ स्वभावाने सासूबाईंचं मन नक्कीच जिंकेन. आणि मग तुम्ही बघा, सासूबाईंसारखी नाही अगदी आईसारखी माया करतील त्या माझ्यावर. मला पण तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती लक्ष्मी. एक विचारू का तुम्हाला? विचार विचार ना. मी माझ्या माहेरून शिरसाई आईचा फोटो घेऊन आले तुम्हाला माहिती आहे ना? हा. तो जर मी आपल्या खोलीत ठेवला आणि त्याची रोज पूजा केली तर तुमची हरकत नाही ना काही? अरे आता हरकत कसली, विचारते काय? तू पूजा करते म्हणजे संसारसाठीच ना. असू दे, आणि तू तर आता या घरची मालकी नाही. बहिणीसा अगदी थोरल्या मालकीनवानी, तुम्ही बी तुळशीची पूजा करता की? अग करायलाच हवी ना, आपली परंपराच आहे ती. म्हणजे हे बघ, आता घर म्हंटल की अंगण आलं, अंगण म्हंटल की तुळशी वृंदावन आलं. मग तुळशीची पूजा करायला नको? त्यानं काय होतं? अगं घरात सुख शांती समाधान टिकून राहतं, आणि बाहेरची कुठलीच शक्ती आपल्या घरावर घात नाही करू शकत. चांगलं बोलता हो बहिणीसा. मग काय नुसतं ऐकतच बसणार आहेस काय ग? आ घरात एवढी काम पडली ती तुला दिसत नाही, चोबडी कुठली? आणि काय ग, घरात काय आहे नको आहे ते बघायचं सोडून हे बघायचं बरं. किती चांगलं बोलताय तुम्ही, कुणी शिकवलं तुला काम करायला? नको चाल, नुसतं घरात फिरायला पाहिजे, देखना दिवान भीतीवर ठेवा काजाना कामाचा. ताई मला तुला एक सांगायचं होत, पण जाऊ दे, तुझा विश्वास नाही बसायत. जाऊ दे काय, जास्त नाटक करू नको, ते सांगायचं स्पष्ट सांग. अब आमच्या शेजारची शांती हाय नव, तिची मावशी की नाही?
तुमच्याच लक्ष्मीच्या गावची हाय वय तर ती सांगत होती तुमची लक्ष्मी की नाय शिरसाई देवीच्या पूजेच्या नावाखाली की नाय चेटूक करते म्हणून अरे देवा सांगायचं काम आमचं आता कुणी विश्वास ठेवायचा का न ठेवायचा हे ज्याच त्यानं ठरवावं काय मालकीणबाई कशी वाटली शेती इश्व मालकीणबाई काय म्हणताय लक्ष्मी तू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याचं सार्थकच झालं मलाही अगदी असंच वाटतं ही सगळी माझ्या शिरसाई आईची कृपा आहे हातात हात घेतलाय तर सोडू नका कधी लग्न असं पवित्र बंधन आहे दोघांनी एकमेकांची साथ आयुष्यभर द्यायला हवी दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास असायला हवा आणि आयुष्यात कितीही संकट आली ना तरी त्याचा सामना दोघांनी एकत्र करायला हवा असं वाटतंय शिरसाई आईने माझी सगळी मनोकामना पूर्ण केली आहे तुमच्यासारखा नवरा देऊन माझंही भाग्य थोत की तुझ्यासारखी सुंदर सुशील पत्नी मला मिळाली काय गं लक्ष्मी तुझी शिरसाई माता ही कोण त्यामागे सुद्धा एक कथा आहे या बसा सांगते एका राज्यात अनिरुद्ध नावाचा राजा होता त्याचं त्याच्या प्रजेवर ना खूप प्रेम होत पण त्याच राज्यात दैत्यांनी हाहाकार माजवला होता प्रजा खूप वैतागून गेली होती घाबरली होती राजालाही भीती वाटली थांबा महाराज कुणीतरी आक्रोश करते महाराज थांबा महाराज 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 वजवा महाराज वजवा सगळ्या गावाचा विध्वंस झाला घरात वंशाचा दिवा नाही राहिला जेवढे काय रेणुका मातेच्या कृपेने वाचले त्या सगळ्यांना घेऊन आलोय या बाबानो या सांगा महाराजांना महाराज काहीतरी करा तुम्ही करा काहीतरी महाराज माझं बार गेलं महाराज माझं बार गेलं महाराज सगळा संसार उद्ध्वस्त झाला खायला कर्पूर दहना नाही राहिला पोरं बाळांना काय देऊ महाराज काय देऊ अरे काय हे माझ्या प्रजेचे हाल याच्यासाठी आपल्या कोठारातून काय हवे ते द्या पण माझी जनता दुःखी राहिली नाही पाहिजे
पांडव महाराज काय पण नको आम्हाला, पण त्या राक्षसापासून वाचवा आम्हाला, वाचवा. माझे तर आई बाप भी गेले, होती ती झोपडी भी गेली, आता महाराज कुठे जाऊ, कोणासाठी जाऊ महाराज, सांगा तुम्ही. बघा माझा तर नवरा गेला महाराज, मी तरी काय करू आता. हे बोल पण कोणत झालं, तिचा नवरा पण मेला, काय करणार महाराज, काय करणार सांगा. आता प्राण गेले तरी हरकत नाही, पण या राक्षसाचा नाश केला जाईल. नको महाराज, तुमच्या वडिलांनी सुद्धा प्रजेकरता बलिदान दिलं, पण तुम्ही तर रेणुका मातेचे निस्सीम भक्त आहात, ती तर आदिमाता महाशक्ती, तुम्ही तिची तपश्चर्या करा आणि तिला साकड घाला, या सगळ्यात मार्ग काढल ती. होय, माझी रेणुका माताच या संकटातून आपल्याला वाचवेल. मी आता दूर कुठेतरी पाण्यात देवीची तपश्चर्या करतो आणि देवीस प्रसन्न करून घेतोवर या प्रजेची जबाबदारी तुमच्यावर. बोला रेणुका माता की जय. रेणुका माता की जय. येतो मी. बोला रेणुका माता की जय. त्याला वाटलं की आता आपल्या वंशाचा विवाह हे दैत्य लावूच देणार नाहीत. मग त्याने रेणुका मातेची उपासना केली. उपासनेनंतर रेणुकाही प्रसन्न झाली. माते. होय वत्सा, मी तुझी तपश्चर्या पाहून प्रसन्न झालो. माग, तुला काय हवा तो वर माग. माते, तू सर्वज्ञ आहेस, तुझ्यापासून अज्ञात असं काही नाही. माते, तू आदिशक्ती आहेस. माते, असंख्य राक्षसांना मारून तू भक्तांना संकटातून मुक्त केला आहेस. माते. होय राजन, मला ज्ञात तू माझी तपश्चर्या का केली. माते, माझी अशी इच्छा आहे या राक्षसांपासून तू माझ्या प्रजेचं रक्षण करावं आणि या राक्षसांचा नाश करावं. या राक्षसांचा नाश होताना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं, कारण माते, या राक्षसांनी माझ्या डोळ्या देखत प्रजेचा, ऋषी मुनींचा खूप छळ केला आहे. माते, पोरा बाळांना, लेकरांना छळ करून मारताना मी पाहिलंय. माते. राजन, तू म्हणतोय तसच हो. आता यापुढे त्या दैत्यांपासून तुम्हाला कोणालाही कधीही त्रास होणार नाही. होय माते, असच होऊ दे. माते, असच होऊ दे. होय राजन, तसच होय, तथा असते. रेणुकाईने त्या सगळ्या दैत्यांचा सामना केला. तिने त्या सगळ्या दैत्यांची शिरं धडाड केली आणि ही शिरं तिने आपल्या गळ्यात घातली. थांबा दैत्यांनो, थांबा. का तुम्ही प्रजेचे आणि ऋषीजनांचे हाल चालवलेत? हे तू कोण? तू कोण आम्हाला सांगणार? हे सगळे प्रजाजन आणि ऋषी मुनी आम्हाला सोडून कुणातरी देवदेवतांची पूजा करतात. आमची भक्ती केली पाहिजे त्यांनी, समजलं? तुमच्यात एवढं शक्ती सामर्थ्य, त्याच्या चांगल्या कामासाठी वापर करा. हे काय चालवलंय तुम्ही? इथून जा. आमच्या कामात व्यत्यय आणायचा नाही, नाहीतर तुझी अवस्था ऋषी मुनी आणि गावकऱ्यांसारखी करे. मला शरण या, मी जीवदान देते तुम्हाला.
शरण तुला तुला शरण तुझ्या सारख्या दास्या माझ्या पायाशी लोळण घेतात, माझी सेवा करतात, कळलं? असं तुझा विनाश अटळे, हो मरणास तयार. आता तुझी सुटका नाही. आता कुठे निघालास रे पळपुट्या? आणि तेव्हा राजाने रेणुका मातेला शिरसाई म्हणून हाक मारली. अशी रेणुका माता शिरसाई आई म्हणून ओळखली जाते. म्हणून तू तिची एवढी उपासना करते? हो. आणि हे सगळं झाल्यावर ना राजाला असं वाटलं की आता रेणुका मातेने इथेच थांबावं, त्यांच्या राज्यात, त्यांच्या प्रजेजवळ. त्याने तिला तसं सांगितलंय, पण रेणुका माता म्हणाली, नाही, जेव्हा कधी तुझा कोणीही भक्त माझी खूप उपासना करेल ना, त्या भक्ताच्या हाकेला धावून नक्की येईन मी. पण आता मला गेलंच पाहिजे. आपण जाऊया का शिरसाई आईच्या दर्शनाला? चल जाऊ. Come on.
आताच तिथं जाऊन काही उखऱ्या काढणार आहेस का? अगं रखमा, रामा बरोबर बोलतोय, मला बहिणीनं सांगावं धाडलाय, तिकडे लई काम राहिल्यात, तेव्हा 8 दिवस अगोदर ये. हा आता हे पण बरोबर आहे रामा. असं कसं, ही जर 8 दिवस तिकडं निघून गेली तर तिथली सगळी वाड्यातली काम खोळाम केलं. कामाच राहू दे, ते मी बघून घेईन, तेव्हा जाऊ ना मी मालकीन बाई. हा काय रे, जाऊ दे ना. रकमे जाऊ नको. कशाला एवढं तंतन करतोस रे? अरे मायच नाव काढलं ना, बाईच काहीच कस सुप्पा एवढं होतय. जाऊ दे तिकडं, मी जातो. बाई येणार. अग बया, ही तर बया हित झोपली, आणि घरातली काम कोण करणार? तुझा बा धुनी भांडी पडलीत ना? हो हो आई, अहो जरा डोकं दुखत होत आणि थोडी कणकण वाटत होती म्हणून पडले होते. मला सांग नकोस डोकं दुखत होत. अगं ती रकमा गावाला गेली ना म्हणून तुझ्या मिंत्या करावं लागतात मला. चल काम करायला लाग. करते. काय करते बसली इथे? काय ग देखना दिवान भीती वटीवा काजाना कामाचा? हो मारा डोकं दुखत होत सांगते मला, सोडणार नाही तुला. आई शिरसाई माते, शक्ती दे ग मला, सगळं काम करण्यासाठी बळ दे. तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात. ऐकलं का तुमचंच ऐकत आलोय आता पतूर. बोला. हो मला काय सांगू, आपल्या सुनबाईने सगळी कामं कशी पटापट करून टाकली बघा. काय सांगताय? अहो म्हणजे त्याला कामच दिसत्यात. तसं नाही हो. मग म्हणजे बघा, दुसऱ्या बायकांना धुनी भांडी करायला जेवढा वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळामध्ये धुनी भांडी सगळं काम करून. अरे वा वा वा, हे तर फार छान. म्हणजे सुनबाई चांगल्या कामसू आणि कष्टाळू आहेत असं काय करताय? काय म्हणतात काय आमच्या मातुश्री? तुमच्या मातुश्री म्हणतात
तुझी बायको सगळी काम कशी जात 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 पटापटा पटा करती। मग लक्ष्मी आमच्या आई साहेबाच्या हाताखाली तयार झाली करणारच ती पटापटा काम। अहो ही एवढी काम एवढ्या पटापट करते मला असं वाटत की भानामध्ये असल नाही तर चिटकी असल। आम्हाला काही कळत नाही का हे कसं होत ते येडाबिडा समजते की काय आम्हाला काय बोलतीस काय सुनेबद्दल। बघा पाटलींबाई इथं बोलला सा ते बोलला सा बाहेर बोलशिला तर लोक येड्यात काढतील कुणी सांगावं तुम्हाला चेटकीन समजतील। काय बोलताय काय आता एवढी वर्ष पकड घालवलं तुमच्या बरोबर मला वाटलं ते बोल जाऊ द्या चला म्हणा बासकी चांगलं तेच माझ्यावर उलट फिरतय काय म्हणायचं चला येतो मी दारू 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 मजी जगाय जग काय सांगताय दारू म्हणून जगाय। अरे दारू आहे म्हणून जग नाही दारू आहे म्हणून गोंदे आहे। दारू चेष्टा वाटली तुम्हाला चेष्टा वाटली अरे दारू पेलो माणूस ताट उभा राहतो ताट होत नाही पण आडवा होतोय आडवा चेष्टा करतो काय चेष्टा करतो तुम्हाला तुम्हाला चेष्टा माझी चेष्टा अरे दारू काय वाटली तुम्हाला दारू पेल्या माणूस काय बिकरतो काय बिकरेल। अरे बाबा दारू पेल्या स्वतःच घर पेटवशील काय मला चॅलेंज चॅलेंज गोविंदाला चॅलेंज छपार पेटवीन दारू पेल्या गाव तसं नका करू बाबा आम्ही चॅलेंज दिले ना पेटवणार पेटवणार म्हणजे जग आहे जग म्हणा दारू म्हणजे जग आहे जग असं वय झिरली का नाही एक नंबर माणूस आहे गावात त्याच्या जर कुणी नादी लागलं ना तर हे चांगलं नाही काय म्हणायचं बरोबर आहे बरोबर म्हणजे जग आहे दारू म्हणजे जग आहे नादी लागायचं नाही चाल पिटून देऊ छपा शूर आहे मी मी पैलवान पट्टी आहे मी काय बी करीन पीटीव घर दारू मजी जग आहे जग मजी दारू आहे अरे पीटीव घे दारू मजी गोंजे आहे गोंजे आहे दारू। चला शेताला जायची वेळ झाली पाटील 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 अरे काय झालं काय झालं काय बाबा कुठे ईज बीज पडली का काय अहो इथं काय करताय अहो मा भयंकर घटना घडली काय घडलंय बोलशील का नाही अहो तो नाही का गोंजा त्यानं आपलं स्वतःच घर दारूच्या नशियेत जाळून टाकलं की मग त्या गोंजाचं काय झालं अरे गोंजाचं काय होणार बसला असल राखच्या ढिगाऱ्याकडे बघत आणि बरळत असेल दारूच्या नशेत दारू आहे म्हणून गोंदी आहे गोंदी आहे म्हणून जग आहे म्हणून गोंदी आहे म्हणून दारू आहे म्हणून आपण आहे दुसरं काय करणार खरं आहे का नाही अगदी बरोबर असंच म्हणायचं मग बाबा आता या दारूचा बंदोबस्त केलाच पाहिजे अर्पण कसं करणार मामंजी लहान तोंडी मोठा घास घेते पण एक उपाय सुचवू का बोल पुरी बोल आपण जर त्या माणसाकडे जाऊन त्याला समजावलं तर कदाचित तो दारूचा धंदा बंद करेल ना लक्ष्मी आपण त्याला दुसरा काहीतरी धंदा काढून देऊया बरोबर आहे आपण ना त्याला एखादा जोडधंदा काढून देऊ हा काय लक्ष्मी बरोबर आहे ना अगदी बरोबर आबा ह्या दारूचा आता मी कायमचा बंदोबस्त करतो आणि आताच्या आता त्याला घेऊन येतो जा पळ अग लक्ष्मी तू रानाकडे जा अग मिरच्या तोडायला बायका जमली जा 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 लवकर जा कारभारी म्हणती लक्ष्मी चेटकी नाही म्हणून पण लक्ष्मी तर एखाद्या शहाण्या माणसासारखं आम्हाला शहाणपणाचा सल्ला देते नाही माझी लक्ष्मी चेटकी नाही माझी लक्ष्मी शहाणी आहे माझी लक्ष्मी चेटकी नाही माझी लक्ष्मी चेटकी ना तर शक्यच नाही
मी अख्ख्या गावभरीला शोधते आणि ही बया बसली तर पूजेचं नाटक करत. आई असं काय बोलताय तुम्ही? काय म्हणजे वर तोंड करून कसं बोलते बघा की. नाही 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 काय कसं बोलावं शिकवलं नाही भाई सासूबाईंशी असं बोलायचं. माहेरच्या निगरीत भात नाही वाटतं शिकवलेलं हा सासूबाईंशी असं बोलायचं म्हणजे मी अनस्थ ऐकून घेतलं असं. असं नव्हतं म्हणायचं मला. माझलीये लय माझलीये दावते तुला माझं. आई नाटकाचं काय समजते स्वतःला काय समजते नाटक नाही चालायची इथे नाही चालायची इथे नाटक. आई 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 चाल आई बापाने काय शिकवलं नाही तुला. माझ्या घरच्यांना का बोलताय तुम्ही? त्यांनी त्यांनी काय केलंय तुमचं? नका ना त्यांना नका ना मध्ये आणू. ऐक तर माहेरच्यांचं लय कौतुक आहे कि वो कुमान घरात. मला उंट बोलतेस मला उंट बोलते दाखवते तुला मोडून टाका तिचं कपाट. कुठली ऐकायची नाही अशा. हे शिरसाई माते सगळं चांगलं दिलंस का आयुष्यात? सोन्यासारखा प्रेम करणार नवरा दिलास. सासरेही देव माणूस आहेत ग माझे. सासूबाई का असं वागतात माझ्याशी? एकच विनंती करते ग माझ्या सासूबाईंना चांगला वागण्याची सुबुद्धी दे. एवढं कर ग माझ्यासाठी. साई माता चरणी आराधना नमुनी माथा. जय देवी शिरसाई माता चरणी आराधना नमुनी माथा. जय देवी शिरसाई माता चरणी आराधना नमुनी माथा. जय देवी भूवर अत्याचार दैत्यांनी केला राजा हे राजाने केले तप हे थोर प्रसन्न होऊन दिला तुवर. भक्त वत्सल देवी बनुनी तू त्राता. जय देवी शिरसाई माता चरणी आराधना नमुनी माता. जय देवी सुवासिनी भरती तुझी गोटी धावुनी येशी तू ग संकटी. रेणुका देवीचा तू ग अवतार घनश्याम सांगे हे सत्वाचे सार. जय देवी अगं साबण देशील नव विसरले बघ मी आज घरी. सकाळच्या एवढी लवकर आलीस भय. अगो बाया आपल्या पाटलीन बाई स्वतः धुन धुवायला. मग काय करतील अगदी रखमा गेली ना माहेराला. वैव वहिनी साहेब मग मी ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं तू? अव थोरल्या पाटलीन बाई म्हणल्या की तुम्ही चेटूक करून घरातली काम समधी पटापटा करता. अगो बाया म्हणून शान तुम्हाला धाडलं दिसतंय धुन धुवाया. अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? अव थोरल्या पाटलीन बाई म्हणत होत्या तुम्ही शिरसाईच्या भक्त आहात
म्हणून ती तुम्हाला कामात मदत करते. अगं काय सांगते, कोणती शिरसाई आई? मी तर तिचं नाव पहिल्यांदाच ऐकलं बाई. कसली शिरसाई आणि कसलं काय, चेटूक करत असेल बाई. अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. आणि शिरसाई आई म्हणजे रेणुका मातेचा अवतार आहे. काय झालं ते बघा ना यांना, शरण जावा हो. हे शिरसाई आई, मी थोडी जरी भक्ती केली असेल तुझी तर यांना क्षमा कर. आई एवढी कृपा कर ग माझ्यावर, क्षमा कर यांना. चला चला, बरं झालं ग बया. आई शिरसाई देवी पावली म्हणायची ग बाई. ताई, कलियुग कलियुग. आव चांगून अक्कानी शिरसाई देवीला आणि तुमच्या सुनेला नाव ठेवली म्हणून तिची वाचच गेली. काय म्हणून तर तिची जाव तिच्यावर धावून गेली, तर तिचा पाय जमिनीतच रुतला. अगं सांगतेस काय, तवा तुमची सून आहे ना. जाऊ दे बया, मी कशाला बोलू. बोल बोल की माझी सून चटकी नाही म्हणून बोल ना, गप्प का बसलीस. आता ऐकलं ना सगळं, ऐकलं ना, बोला ना आता बोला. इतके दिवस मी सांगत होते कानी कपाळी ओढून, तेव्हा मला चिडत काढलं. बरं बरं आम्ही निघतो. बघितलं, आज एक बाई बोलली उद्या सारा गाव बोलेल, तेव्हा काय कराल. बोला ना. अहो पण काय बोलू नका, बघा आजच्या आज तिला घराच्या बाहेर काढा, बस बाकीच काय ऐकत नाही. सांगू नका. तरी मी ताई तुला सांगितलं होत, आता सांगायचं काम आमचं. कुणी ऐकायचं का न ऐकायचं हे ज्याच त्यानं ठरवावं. एक दिवस वाटोळ वाटोळ करेल तुमचं. पण माझं ऐकून तरी घ्या. मला काय ऐकायचं नाही तुमचं. पाटलींबाई काय झालं, एवढा मोठ्या मोठ्यांदा कशा पाय हक्क मारताय, काय झालं सांगा पाऊ. अहो वरता कशा पाय दमन घ्या, तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगायची. असं अहो काय, कुणी नाही. अहो माझी सून आहे ना, काय काय बोलते. गणित म्हणते मला शिरसाई दिसते, गणित म्हणते कि मला शिरसाई काम करू लागते, गणित म्हणते कि शिरसाई मला भांडे घासू लागते. आता असं कधी होते का तुम्हीच सांगा. मला तर बाई काही खरं वाटत नाही, काय करावं काही समजत नाही. अहो तेच म्हणते मी. बघा बाई, शिरसाईच काम करू लागली का आणखी दुसरं कोणी, हे लक्षण काय खरं दिसत नाही. पाटलीन बाई तुम्ही तुमच्या पोराचा विचार करा, नाही तर त्याच काही खरं नाही बघा. हा सांगून ठेवते. हो बरोबर आहे, माझा एकुलता एक पोरगा आहे, उद्या काही कमी जास्त झाला तर मी कुठं बघू. अरे देवा माझं काय होईल. अहो म्हणूनच म्हणते मी, अहो तुमच्या सुनबाईंचा विचार करा, मला तरी हाडळ बिडळ दिसतीये. बघा देवाधिकांचं आताच्या काळात काही खरं दिसत नाही. नीट काळजी घ्या बघा, काहीतरी घडत नाहीतर काय. अरे देवा माझ्या पोराचं काही कमी जास्त तर होणार नाही ना. माझ्या पोराचं कमी जास्त झालं ना तर त्या बयाला मी सोडणार नाही, चांगली कापूनच काढीन. बया 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 बघा हो, नाही तर तुमच्या पोराचं काही खरं नाही हो. अरे 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 मावशी हो, असं का बोलताय. माझ्या आईची लीला अगाध आहे, आणि जो कोणी मनापासून तिची भक्ती करेल ना त्याला ती नक्की प्रसन्न होईल. प्रसन्न नाही झाली ना तरी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल ती. अहो असं नका बोलू. जा जा जा, तर तू घरातली कामं कर. जा चल, चेटकी ठरव कुठली. डोक्याला ताप झालाय, नग असली पिडा नग. जावा तुम्ही, मी काय तिचा बंदोबस्त करते. मला काय कुणाची गरज लागणार नाही, मी चांगला बंदोबस्त करते. मेली आढळ कुठली. ओ ऐकलं सगळं,
हो आले आले पाणी घेऊन या पाय धुवायला आले रानात आलो मी हे घ्या पुन्हा पुन्हा गांधरीस ना आलो अहो बरं झालं मी तुमचीच वाट बघत होते आपली सून आहे ना सून नाहीये मग अहो हडळ आहे हडळ चेटकी नाही उगीच काहीतरी भलत बोल लगा काहीतरीच काय बोलताय अहो चांगली भाग्याची लक्ष्मी आहे ती ती आल्यापासून आपली किती प्रगती झाली आपल्या घराची भरभराट झाली सगळं गाव तिला नाव असतंय तुम्ही काहीतरीच काय बोलताय अहो हेच गाव उद्या आपल्या तोंडात शेण घालेल का अहो काय सांगू मी तुम्हाला आता अहो चेटकी नाही म्हणतात लोक चेटकी अहो ते लोक म्हणण्यापेक्षा आपण जर तिला घराच्या बाहेर काढली तर आपल्या घराची आबरू वाचल अहो आपल्या घराची आबरू जाण्याच्या आधी तिची उद्याची उद्या हकलपट्टी करा शिरसाईचा महिमा शिरसाईचा महिमा म्हणता म्हणता आपल्या घराचं वाटळ वाटळ होईल आडावाडा करू नका सा हे बघा उद्या मी माझ्या मनाची खात्री करून घेतो आणि मग बघूया काय करायचं ते हा उगीच काठ्याचा नाटक करू नका सा हा अहो कशाची शिरसाई कशाच काय आताच्या काळात कुठे असं असतंय का शिरसाई शिरसाई मला शेजारच्या बायका म्हणत होत्या चेटकीने चेटकीन आणि काय म्हणल्या तुमच्या पोराच्या जीवाला भी धोका आहे अहो तिचा काय तरी आबांधा करायलाच पाहिजे अहो काय करायचं असा देख ना दिवान भीती व जीवा त्या बघा तुम्हा मगाशी सांगितलं नव का मी आधी बघतो माझ्या मनाची खात्री करून घेतो अहो शिरसाईची भक्त असल तर देवच पावला म्हणायचा आपल्या घरचं भाग्य उजळल हा एवढी मोठी पोरगी आपल्या घराची लक्ष्मी झाली म्हणून आणि तसं काय नसलं तर उद्याच्या उद्या तिची बाहेर रवानगी करतो मी काय काळजी करू नका तुम्ही सुनबाई उद्या जरा नांगरटीचं काम काढलंय महत्वाचं हा चैतन्य आणि मी अजूनच जाणार आहे तेव्हा दुपारची न्यारी आणि बैलासनी चारा पाणी एवढा आठवणीत घेऊन यायचं हा हो मामनजी तुम्ही काळजी नका करू मी उद्या येताना कडबा आणि निहारी घेऊन येईन रागवलाय ऐका ना सर बाजूला मला काय नको सांगू इतकं काय केलं मी रागवायला काय केलंय रोज तुझे नवे नवे ते चमत्कार आई रोज सांगतीया कोण आहे तू नक्की कोण आहे आणि माझ्या आयुष्यात कशाला आली कोण हाडळ चेटकीन आहेस तू चेटकीन हो चेटकीनच आहे मी मग जीव घ्या ना माझा संपवून टाका मला हा समाज काय बोलतो ना त्याने फरक नाही पडत मला तुमच्या बोलण्याने पडतो तुमचा जर माझ्यावर विश्वासच नसेल तर मी जगून तरी काय करू मारून टाका ना मला मारून टाका अग लक्ष्मी तसं नाही या समाजा बाई भगवान रामाला सुद्धा आपल्या सीतेला सोडून द्यावं लागलं होतं माझ्यावर तशी वेळ आणू नको मी तर माणूस आहे ग लक्ष्मी ए बाबा उठ अरे काय चाललंय तुझ्या बायकोचं थ्याई काय झालं अरे सकाळ संध्याकाळ पाटावर बसून डोळे बंद करून बसलेली असती काम कोणी करायची मी काय तुझ्या बाची नोकर हाय काय 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 म्हणती काय चाललंय तुझं ती राहू दे तुझी देवपूजा बघ आई काय म्हणते अगोदर आई अहो असं काय बोलताय मी काम करू म्हणताय ना मी सगळी कामं पटकन करून टाकते ना पण तुम्ही माझ्या शिरसाईला काही बोलू नका ए बाई सारखी शिरसाई शिरसाळ म्हणून मला भ्या नको घालू आई काम करते आणि तू पूजा आधी तू काम कर आणि मग बघ तुझ्या देवीची पूजा अहो असं नका बोलू तुम्हाला जे काही बोलायचं ते मला बोला
पण माझ्या शिरसाईला काही नका बोलू. काय नको बोलू बाबा, काय नको बोलू, नाहीतर तिच्या शिरसाईचा कोप होईल. काना मागून आले तिकट झाली लागले माझ्या पोराला भ्या घालायला आणि आपल्या मुठीत छायला. हे शिरसाई माते, माझ्या आत्यांना माफ कर. तुझा महिमा माहिती नाहीये ग, त्यांना म्हणून बोलतायत. माफ कर त्यांना. काय सांगू तुला, अरे शिरसाईच्या नावाखाली समद करती. मला असं वाटतंय काहीतरी जादूटूनच करती. काय ग, मी तुला विचारते, तुझी भांडे कशी लवकर होत्यात, कपडे कशी लवकर होत्यात, काय ग कुणाला बोलायतीस का आम्हाला, काय चाललं असतंय तुझं. हे बाग धीना ठेव, जर तू असं काही केलंस ना तर मी तुला आणि तुझ्या शिरसाईला घराच्या बाहेर अकलून देईल. समजू नकोस मला कमी, माझं बी नाव सांगून ठेवते लय बघितलं तुझ्या सारखे. झालं का तुमचं सासूनच चालू, तुमच्या भांडणात देव जरी आला ना कधी मिटणार नाही. मला आपलं वावरात जायचंय, मी आपला निघतो. मोठी आली शिरसाई शिरसाई. हे बाग ध्यानात ठेव, मला बी पाटलीन बाई म्हणत्यात, माझ्याशी जास्त चालबाजी करू नकास, नाहीतर जिंजा धरून वाकवीन. सांगून ठेवते. सूनबाई बद्दल ऐकलं ते खरं आहे का? मग आपल्या मुलाचं कसं होणार? लोकांना जर हे समजलं तर आपल्याला समाजात तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. मग एवढ्या कष्टानं आपण जी इस्टेट कमावली त्या इस्टेटीला काळ कुत्र सुद्धा विचारेल का? त्या इस्टेटला काहीच किंमत राहणार नाही. पण कुणास ठाऊ, खरंच माता शिरसाई साहेब त्या साक्षात असल्या तर, त्यांनीच अवतार घेतला असले तर, आणि तसं असेल तर बरंच होईल. पण एवढं आपलं पुण्य आहे की माता शिरसाई आपल्या घरात या कलियुगामध्ये सुनेच्या रूपानं नांदत असेल हे सत्य आहे. राम 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 राम. अहो इसरला का काय आमासनी? ओ आबा आ काय म्हणाला सा? राम 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 राम. अरे विसरीन कसा र कलच्या इचारानं झपाटला आणि शेतातून पोचलो माझं मलाच कळलं. नाही गैरसमज करून घेऊ नका. अहो आबा मला वाटलं तुम्ही मला घेतल्या बिगार जाणार नाही, पण असं कसं झालं काय बी कळलं ना. होईल का काय कळलंच नाही. या तुमच्या गाडीची घुंगराचा आवाज ऐकला, बघतोय तर काय तुमची गाडी भन्नाट भन्नाट निघालेली. आबा चला म्हणलं तुमच्या मागोमाग मी आम्ही कामाला लागतो. ठीक आहे चला कामाला लागूया. चला 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 घेऊन कोण येणार आहे आज? सुनबाई येणार आहे. सुनबाईच येणार आहे न्यारी. मग काय आज ना मालकिनीच्या हातनं जेव्हा मिळणार आमासनी. मामंजी बैलांना चारा घेऊन आले. पाचच पेट्या बैलांनीच्या अंड्यात, बैलाच एवढ्या पुरतील का? अहो काका काळजी करू नका, माझ्या शिरसाईचा महिमा आगाद आहे. तुम्ही एक पेंडी घेऊन जात पुढे, काहीच कमी पडणार नाही बघा. हे इतकंच मामंजी, तुम्ही काहीच काळजी करू नका, माझी शिरसाई तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. तुम्ही काहीच काळजी करू नका. मालक मी बघाय गेलो पेंड्या पण तसे भाकर बी तसे काय भांडगण काय नेमकी काय चांगली शिरसाई शिरसाई म्हणत हा बैल चांगलं कोड्यातच टाकले. चैतन्य, अरे चैतन्य काय अरे ये की लवकर
काय भालगडी तुझ्या बायकोची? अरे एवढ्या गुराने वैरण खाल्ली, पाच पेंड्या तशाच, एवढी माणसं जीवली, भाकरी बी तशाच, अरे काय चाललंय काय हे? अरे कोण आहे कोणती? आता आबा मला काय कळते आबा, आता कळ तुम्हाला म्हणायचं तरी का? अरे म्हणायचं म्हणजे ती काय अशी तशी बाई दिसत नाही, हडल तरी असली पाहिजे, चटकेल तरी असली पाहिजे, दुसरं काय बोलणार मी? नाही ना आबा, माझी लक्ष्मी तशी नाही. आता तशी नाही अशी नाही म्हणून चालते का बाबा? मग हे घडलं कसं इप्रीत? थांबा थांबा, मी तिला इचरून बघतो. हा होय ग, काय प्रकार आहे हा? आबा म्हणतात तू हाडळ चटकीन, त्या पेंड्या आहेत तशाच, भाकरी बी आहेत तशाच, काय भानगड आहे? मी हाडळ चटकीन? नाही नाही, अहो ही तर माझ्या शिरसाई आईची कृपा आहे. आणि मला सांगा, मला काय माहिती किती पेंड्या लागतात आणि किती भाकऱ्या लागणार आहेत. मी तर फक्त माझ्या आईकडे प्रार्थना केली की कोणाला काही कमी नको पडू देऊस. ही सगळी आईची कृपा आहे माझ्या. कसल्या आईची कृपा? काय बघू चल, आपा काय म्हणतात बघू चल. बाबा आणली तिला. थांबतो काय ग, कोण आहेस तू? कशाला आली असा घरात? हा कुणा कुणाचा जीव घेणार आहेस तू? मला वाटतंय ते आई म्हणत होती तीच खरं. मी कशाला कोणाचा जीव घेईन मामांची? अहो खरंच असं काही नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. अहो ही तर माझ्या मातेची कृपा आहे, शिरसाई आईवर विश्वास ठेवा. कसली शिरसाई आणि काय बाबा, हिला हिच्या मायला घाल बाबा. बाबा नको मला, बाबा नको मला. मामाची नको, मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज मला मला सोडू नका. अहो तुम्ही तरी बोला ना काहीतरी, मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. मी हात जोडते, माझा खूप जीव आहे तुमच्यावर, मी नाही जगू शकणार. नका असं करू, विश्वास ठेवा थोडासा माझ्यावर. माझ्याशिवाय जगू नाही शकत ना, तर मग जा. जाताना ती शिरसाईची बारव लागते, त्यात जाऊन मर. पण तुझ्या इथं राहण्यानं आम्हाला गावात नाही जगता येणार. ठीक आहे, मीच करतो काम ते. आता ते काम मलाच करायला पाहिजे. घालून आबाईला पहिल्यांदा घालून आईला. चल म्हणतो ना, चल आधी अजूगर चल. या घरात राहायच्या लायकीचे नाहीस तू, बाई नाहीच आहेस तू, हडळ आहेस, चेटकेला आहेस, डाकेला आहेस. जात चाल तू इथलं माझ्यासमोर. का गप का? उघड की उघड थोबार तुझं, बोल. कसली माता आणि काय बाबा, असली बाया आपल्या घरात न गेला, तिला तिच्या घरी घालून या. माहेरी जा म्हणजे असं कसं तुम्ही बोलताय? चल इंजिनियर माहुर्या. चल ए आये महुरी आईन, चल आये ए आये आये. काय झालं वर्णया? आये किती उशीर लावलास? कुठे तुझी बायको? मेली की काय? गेली आबा, गेलं तिला घालवायला. बरं झालं गेली एकदाची. होय ग आये, खरंच चेटकीन होती का? अगदी चेटकीनच होती. मला कसं काय नाही झालं? माती 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 लेकर झाली माती. Oh, my God.
माते आहे. मी तर तिला हाकलून दिली होती, मग मला कसं काय नाही झालं. अरे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला पती परमेश्वर समजते, ती त्याला कशा शिवाय शाप देणार. ती कायम त्याच्याच बाजूनी सोडणार. आम्ही काय सासू सासरे, त्यात मी तिला त्रास दिला म्हणून मला देवीने शिक्षा दिली आणि मला चांगलंही केलं, तिची परिचिती दिली. खरंच का गाई, बायकोसाठी खरंच पती परमेश्वर असतो का ग? खरे बाळा. अगं मी तर माझ्या लक्ष्मीला आकलून दिलं, किती त्रास दिला ग आई. हो मी नाही तिला ओळखू शकलो आई, शेवट पर्यंत नाही ओळखू शकलो. लक्ष्मी खूप चांगली आहे रे, शेवट पर्यंत नाही ओळखू शकलो. अरे तुझी बायको लक्ष्मी होती, ती आपली शिरसाई होती. जा जा तिला घेऊन ये, जा लवकर घेऊन ये. लक्ष्मी खूप चांगली आहे रे, शेवट पर्यंत नाही ओळखू शकलो. माझी सून खूप चांगली होती पण ती मला कधी कळलीच नाही. मी खूप वाईट वागले तिच्याशी, पण मी सगळ्यांना सांगते, सून आणि मुलगी, आपली मुलगी दुसऱ्या घरात सून म्हणून जाते आणि दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात सून म्हणून येते. प्रत्येक मुलगी दोन घरांना जोडणारा एक माध्यम आहे. ती तिकडे दुःख सहन करते आणि इकडे दुःख सहन करते, म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे, जरी ती आपली सून असली तरी तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवा, कारण ती आपल्या घरची लक्ष्मी असते. मी जशी वाईट वागले माझ्या सुनेशी वागले, तस तुम्ही कुणी आपल्या सुनेशी वागू नका. तुम्ही सुनेला मुलगी समजलात तर घरात आनंदी आनंद वाढत राहील, तुमच्या कायम सुख समाधान राहील. पुन्हा एकदा सांगते, असं तुम्ही वागू नका. शिरसाई अशी सून सगळ्याला लाभू दे. तबलो पाई जरा पारावर बसूया, जरा विसावा घेऊया, त्याशिवाय नाही बरं वाटायचं. बसा. माते का म्हणून मला मदत केलीस, तू पाहिजे तेव्हा माझ्या हाकेला धावून आलीस, माझ्या भक्तीने तू माझ्या सोबत राहिलीस, पण तुझी लीला कोणाच्याच लक्षात नाही आली ग. असं जगणं नको मला, आता मला मुक्ती दे, मला तुझ्यात सामावून घे, सामावून घे मला. मामांजी मी थोडंसं पाणी पिऊन येऊ का, घशाला कोरड पडली आहे, बरं नाही वाटत आहे. लई रडली आहे बिचारी, तान्यावली असेल, पिऊ द्या पाणी, नाहीतर आपण कशाला पापास धनी व्हायच. हा त्याचं करम त्याच्या बरोबर, जे करल ते भोगल, आपल्याला काय त्याच. जा बाई जा जा, अगदी पोटभर पाणी पी जा जा. जाऊ द्या चला, आपण बी हळूहळू चलूया. तुझं अस्तित्व नाही असं समजलं जाईल, तू शिरसाई माता नाहीस. यापुढे कुठली सुहासिनी तन मन धन लावून तुझी भक्ती करणार नाही. माझ्यावरचा कलंक पूस माते, या अपमाना बरोबर मी नाही जगू शकत.
नाही सांगू शकत, नाहीतर मला तुझ्यात सामावून घे, माझ्यावरच कलंक पूज माते, नाहीतर मला जगण्याचं काही अधिकार नाही. आणि तू रेणुका माता, शिरसाई माता नाहीस. आज तुझ कार्य पूर्ण झालं. माझं अस्तित्व, माझा वास आजही या युगात आहे की नाही हे पाहण्यासाठीच तुझा जन्म झाला होता. जेव्हा जेव्हा माझं नाव निघेल तेव्हा तेव्हा तुझी आठवण या पृथ्वी तलावर सगळ्या भक्तांना होईल, चंद्र सूर्य असेपर्यंत होईल. तुझ्या भक्तीचं गुणगान सगळं जग करेल. ये माझ्यात सामावून जा. हे बघ बाबा, हडळ असू दे नाहीतर चेटकीन असू दे, आपण आपलं काम केलं. ज्याचं लेकरू त्याच्या घरी त्याला काय इलाज आहे, पुन आपलं काम केलंय. असू दे हडळ, असू दे चेटकीन, खायला जाऊ दे तिकडं. लक्ष्मी, 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 माझी सूनबाई, माझी सूनबाई लक्ष्मी, 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 माझी सूनबाई लक्ष्मी. लक्ष्मी बाबा माझी लक्ष्मी बाबा काय करू बाबा, मी काय करू. माझी सून देवी होती, माझी लक्ष्मी देवी होती बाबा, बाबा माझी लक्ष्मी देवी होती, बाबा माझी लक्ष्मी देवी होती, माझी लक्ष्मी साक्षात देवी होती. शिरसाईच्या नावानं चांग बन, शिरसाईच्या नावानं चांग बन, माझ्या शिरसाईच्या नावानं चांग, रेणुका माता शिरसाईच्या नावानं चांग बोला. Thank you.
देव मातृ पितृदेव